नमस्कार. कला अर्थात कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशनच्या समीप 22 उपक्रमात सहर्ष सादर करीत आहोत पु ल देशपांडे लिखित आणि मुकुंद मराठे नाट्य रूपांतरित नाटक कसे बसवतात. याचे दिग्दर्शक आहेत संजय आपटे. नमस्कार. नाटकाचा जन्म तुम्ही समजता तसा थिएटरमध्ये होत नाही. नाटककाराची धुरकटलेली अंधारी खोली ही नाटकाची जन्मभूमी, रिहर्सल हॉल ही कर्मभूमी आणि थिएटर ही दहनभूमी. अहो नाटकावरचे सर्व अखेरचे संस्कार ते इथेच होतात. आपल्या हाताने लिहिलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग होऊन जाणारा नाटककार आणि आपल्या हाताने लहानाचा मोठा केलेला कोणाला तरी मूठ माती देऊन जाणारा सामान्य इसम यांच्यात त्या फारसा फरक नाही. दिग्दर्शक, नट, नटी, साऊंड, लाईट, प्रॉम्प्टर, कॉस्ट्युम डिझाइनर या सर्वांनी मिळून केलेला त्या सामुदायिक खुनाचे भयंकर प्रात्यक्षिक पाहून जाणाऱ्या नाटककाराची मनस्थिती छे मी काय उगाच सांगत नाही. त्याचं असं होतं, कोपरा रेस्टॉरंटमध्ये लेखिका आणि दिग्दर्शक भुजंगराव यांची अचानक गाठ पडते. श्री महाडेश्वर प्रासादिक नाटक मंडळी ही अक्षरं दिसली असती आणि तत्पूर्वी सकल सज्जन समाज सुधारक नवतरुण बालमयाची ती पाटी, त्या पाटीप्रमाणेच भुजंगरावांचे सिद्धांत झाले. मेळ्यातला चुकून पिढ्या फुंकणारा भुजा उगालकर पुढे वीज सोडणारा मास्टर भुजंग झाला आणि पायी मोढ्याला लागल्यापासून तर स्वतःला दिग्दर्शक संचालक भुजंगराव म्हणू लागले. अरे वा आलात बघू. चका खूप कापावं लागेल आपल्याला. कापावं लागेल आणि तिसरा अंग आहे ना तो साफ बदलावा लागेल. बदलावा लागेल आणि पहिला अंग
मला असं वाटतंय बघा, सुरुवातीला जर कमी करून पुढे वाढवा आणि दुसऱ्या अंकात पडद्याची जागा खाली 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 वर करा आणि शेवट मात्र पूर्ण करा. आणि हे पा, ती तिसऱ्या अंकातली भैरवची सिच्युएशन मातशी अलीकडेच घ्या, कारण भैरव एकंदर लाश पडल्यावर ऑडियन्स थांबत नाही. संदर्भ बंद नाही विजयग्रम ऐकली नाही का तुम्ही? पटकन का आपण लगेच बसायला गेलो. भूषण रावांच्या त्या शब्दांनी मृदुतर हृदयात संजीवन संचारतं. त्यानंतर लेखिका वही बकोटीला बघून तरी जाते. पुढे 7-8 वेळा पहिला अंक, 4-5 वेळा दुसरा अंक आणि असंख्य वेळा तिसरा अंक बदलल्यावर शेवटी भुजंगावना ते नाटक पसंत पडत. आता तालीम सुरू करण्याच्या आधी पात्रांची निवड करण्याचा प्रसंग असतो. हा हिरो याला गाणे यावं लागतं, शेवाय चेहरा गोंडस आणि बोलणं हिरोईपेक्षाही नाजूक असावं लागतं. हा साईन हिरो केवळ गाणं आणि रंग कमी नाहीतर हिरोच नेहमी हिरोच्या साईडला असतो आणि तवी दोघांमधून विडीचा विस्तव सुद्धा जात नाही. हा गोंध्या रांडीचा स्वतःला काय समजतो, आम्हाला नरड नाही म्हणून त्याचं दाखवून दिलं असतं गोंध्याच्या आईचा घो. कुमारी अ या नाटका खरं म्हणजे हिला रेस ठरली, कारण 4-4 नाटकं चालू आहेत आणि 4 तरी हीच हिरोईन. कुमारी ब हिला दिलेलं काम पसंत नाही. जर का कुमारी अ हिरोईन व्हायला तयार असेल तर ही व्हायला तयार आहे, पण हे काम तिला पसंत नाही. हे हो काय भुजवला, गेल्या नाटकाच्या वेळी तू मला सांगितलं की पुढच्या नाटकाची हिरोईन मी माहिती असं सांगितलं. काय भुजंगराव लवकर निघेल ना नाटक का? नाही, कारण आणखी काही महिन्यांनी मला काम नाही करता येणार ना. भुजंगराव अहो गाणी किती गाणार, काय चांगल्या चाले असतील तर मजा की काम करायला. कॅरेक्टर लाईट असतील तर करू तुम्हाला, नाही तर आपल्या बोबड्याकडे कोण बसायचं लक्ष देत आहे. भुजंगराव हो भुजंगराव याही नाटकात मला म्हातारीचा नाटक बरं आहे पण काम नाही बरोबर वाटलं. तो हिरोईनचा रोल मलाच द्यायला हवा होता. नाटकातच दम नाही की आपण काय कोकणार. घ्या म्हणा भुजंगरावांना, मी काय असं नाटक म्हणलं होतं, काय सिच्युएशन मस्त होत्या. चालू द्या, आपल्याला काय करायचंय. माझ्या या नाटकाविषयी काही विशिष्ट कल्पना. म्हणजे असं बघा, नायिकेचा बंगला हा अतिशय भव्य असेल. अहो पण माझी कल्पना तशी नाहीये हो, नायिकेचं घर अगदी साधं म्हणजे फार तर फार एक कपाट हो. हो तुम्हाला आधी सायकोलॉजी माहित नाही, स्टेजवर चालायची मी सांगतो घ्या. प्रसंगाची आणि स्टेजची ही सारखी असते. मला वाटतं की नायिकेचा स्वभाव ना अत्यंत साधा आणि मनमिळाव असा आहे. हो तीच तर सर्वात बंडखोर आहे. बघा तुमचा नायक तिला चक्क म्हणतो, विजया अगं किती छळ करशील माझा. हो तिला जर शांत आणि मनमिळाव दाखवली तर स्टोरीची ग्रीप निघून जाईल. ते काय हा सीन मी कसा मांडणार आहे माहितीये का? विजया अशी एक पाय खुर्चीवर ठेवून उभी आणि तुमचा हिरो काय नाव त्याचं? प्रेमनाथ. हा प्रेमनाथ ऍक्च्युली असा तिच्या पुढे लोटांगण आणि मागून संपूर्ण नाटकभर सारखा चंद्राचा इफेक्ट आहे. अहो ट्रिक्सिनचा उपयोग हा केलाच पाहिजे. थ्रू आउट पुढल्या मूड प्रमाणे मागल्या मूडचा प्रकाश कमी जास्त कमी जास्त. माझी कल्पना जरा निराळी आहो. हा बेस्ट सीन आहे नाटकात ना, असं काय करताय? त्याशिवाय दुसरा अंक चढणारच नाही. फ्लॅट जे आता तिसरा अंक कुठे आहे तुमचा तिसरा अंक? नायकेच्या घरात. हा फार छान सीन आहे नाटकातला. इथे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल?
स्टेज हा अशा एका कोपऱ्यातून जिना दृष्टीने बघा ती जेव्हा नायकाला निक्षून सांगते काय तुमचं ते वाक्य बघा नाही नाही एकदा नाही शंभर नाही हे वाक्य जिन्याची एक एक पायरी चढत म्हटलं तर केवढा ऐकते पण वास्तव अहो नाट्यात परिणाम साधायचा असतो उत्कटतेच्या साध्यासाठी वास्तवतेला बाधा आली तरी हरकत हीच नाट्याची अस्मिता आहे ह्यात सृजनशील नेत्र लौलुप्य तर ह्या लाईन्सवर आपण नाटक बसवू अर्थात तुमच्या सूचना हव्यातच आपल्याला आफ्टर ऑल यू आर दी ऑथर हा तर सोमवारपासनं आपण रिहर्सल सुरू करा शुक्रवारी संपूर्ण नाटक एकदा वाचून काढू काय एकदा ते वाचन झालं ना की ह्याला त्यांच्या डोक्यात कॅरेक्टर फिक्स तुम्हाला त्याला नाटक करायचं असेल तर नटांबरोबर होणाऱ्या नाटकाच्या पहिल्या वाचनाला अजिबात जाऊ नका कारण या प्रसंगा इतका निरुत्साही करणारा कुठलाही प्रसंग नसेल अरे कळा हा या या पानावर चौदाव्या
ठीक आहे, माझ तुझ्यावर अलोट प्रेम आहे, तू बाई इथं बसून शिनी इडी वळती का? ओ भुजंगराव, मला वाटते याच्यातली हिरोईनची आणि गड्याची भाषण मी झाली आहे. अरे शंकर्या, कॉपी करताना काय बेवडा गेला होता काय? बोला. अरे मग असं झालं रंग पहिला होतो. आणखी काही वेळ रखडत रखडत नाटकाचं वाचन सांगतात. आपलं काम संपल्यावर एक एक पातळ उघडून चालायला लागतात. नाटकाचा शेवट काय होणार याची कोणालाच उत्सुकता नसते. शेवटी फक्त लेखिका होते. आपण इतकं भेगाळ नाटक कसं लिहिलं याचा विचार करून कधी जातो. उंटाच्या तांड्यासारखा नाटकाचा हळूहळू प्रवास चालू असतो आणि शेवटी तालीम हॉलमध्ये येण्याच्या थराला ते एकदाच येतं. सगळ्यांनी या फटाफट, आले का? हा दरवाजा तुमची एंट्री इथून. ही खुर्ची म्हणजे पोच आहे आणि ही खुर्ची म्हणजे खिडकी आहे आणि हा इथे हॅडस्टँड आहे आणि हे हे टेबल आहे. कामिनी बाई तुमची एंट्री आणि गोंद्या प्रेमनाथ प्रवेश करतो आणि म्हणतो, विजया आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. अहो कामिनी बाई, चेहऱ्यावर जरा आश्चर्य दाखवा, नुसत्या डुलत उभ्या राहू नका. अय्या मला कामिनी बाई बाई म्हणता, नुसत्याच कामिनी मला असं काय करताय तिकडे जा. पुन्हा घेतो हा. विजया, आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. हे पुन्हा घेत का? विजया, आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. सखी कुसुमावती, हे भाऊ भावत ग बाई. अहो काय वाचताय तुम्ही? ही पहा अंक पहिला. अहो पण ही ओळ इथे कशी आली बघू. राम 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 राम. अहो कुठल्या नाटकाची वही आणली तुम्ही? आपण बायको की बहीण बसत आहे की नाही? नाही म्हणजे ही मोडक्या हाट्यावर नाटकाची आहे. मला काय माहित, मॅनेजरने मला दिली ती वही मी आणली. बरं ठीक आहे, तुमची द्या. हां ठीक आहे, अहो घ्या हो कामिनी बाई. आणि उद्यापासून चालू नाटकाची वही आणायची. चल पाठी. विजया, आज माझ्या अहो त्या माझ्या म्हणजे प्रेमनाथच्या ओळी. तुम्ही विजयाचं काम करतात की नाही हा, त्यामुळे मी म्हणणार त्या. अय्या मग लवकर का हो नाही म्हटल्यात? अहो असं काय करताय, मी इकडून येतो आणि म्हणतो, विजया आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. या अंकाला मी पातळ कुठलं नेसो? कुठलंच नेसो नका हो. आणि कृपा करून पुढलं वाक्य म्हणा हा पुन्हा. विजया, आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. असं का बरं बोता? हे बघ काय टाईप रायटिंग केलंय काहीच कळत नाही. अहो ती मराठी टाईपाची अक्षरं नीट उठली नाही. असं काय बरं बोलता? असं आहे ते नीट वाचा. काहीतरी दिसतंय काय होईल उगाच आमच्यावर टाकत. ठीक आहे, चंद्रिका ब्रह्मे प्रवेश करते, बसून घ्या. अहो मिस लीला, तुमची एंट्री आली हो का? कुठून घेऊ? विजया, हाय नेनानो, पातळ पाठ
घेतले का नाही तुम्ही? मी नाहीतर काय, बघा ना किती फाटलंय माझं पातळ. मायला भुजगराव परवा माझं धोतर पण असंच फाटलं होत. बरंच फाटलं होत. मला तरी लाज वाटते असं फाटलेलं पातळ घेऊन दांडीला कसं उभं राहायचं. मी आता घरी जाते आणि बदलून येते. आता हो ना, आता जाऊन परत कशाला येऊ? काय आता उद्या काय आहे, जरा सिनेमाला जायचं आहे, 6 शोला 5:30 झालं ना, जाऊ का उद्या? मनी करून या पण. नक्की अगदी वेळ देते, 4 ना अगदी. रंगराव प्रवेश करतो, बसून घ्या. ओ भुजंगराव, 2 नुसते वेस्ट ऑफ टाइम झाले माझे. हे बघा, आता मला जायचं हिज मास्टर मध्ये रिहर्सलला. असं उद्या बिगिन पासून तुम्ही माझंच घ्या. अनसरी वेस्ट ऑफ टाइम. अरे सिन्सिअरिटी नसेल तर माणूस मूड डेव्हलपमेंट कशी सक्सेस करून दाखवणार? छे 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 छे. अनसरी वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ टाइम. छे 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 छे. अनसरी वेस्ट ऑफ टाइम. शंकर्या, तुझीच वाटते गेले. बाय, आपणच पाणी काढू का? आणि मग एकाएकी रंगीत तालमीची नोटीस लागते. रंगीत तालमीच्या तारखेबद्दल सर्व नटवर्गाचा आक्षेप किती अजून 7 असायला पाहिजे. अहो, नाटकाची तालीम अगदी 3 चाललेली असली तरी रंगीत तालीम ही अजून 7 ही नटवर्गाची सदैवची कुरकुर. भुजंगराव तिकडे अजिबात लक्ष देत नाही. रंगीत तालीम म्हणजे जणू काही पहिला प्रयोग असं समजायचं. सीनरी, कपडे, मेकअप, लाईट, साऊंड सगळं तयार पाहिजे. पण प्रत्यक्ष रंगीत तालमीच्या दिवशी यातली एकही गोष्ट तयार नसते. खिडक्या असतील तर पडेले नसतात, भिंती रंगवायच्या आलेले असतात, प्रॉपर्टीत कोच कमी असतो, फुलं असली तर फुलदाणी नसते, फुलदाणी आणलेली असलीच तर फुलंच आणायची ठरते. मग हळूहळू नट येऊ लागतात, त्याच्या पाठोपाठ शी आणि स्टेज मॅनेजर येतात. मग भराभर सामान येऊ लागतं. एक भिंत आली, दुसरी भिंत आली, तिसरी भिंत. तिसरी भिंत येणार की नाही? पेंटर कडूनच आली ना रे. बोलाय, इथं जंगलचं शीन लावतो. आज माझ्या जीवनात काहीतरी अपेक्षित घटना अपेक्षित घटना घटली आहे. अरे लाईट वाला, वरचा टॉप कशाला दिसतोस? रात्रीचा सीन आहे ना. अरे ते तांबड्या लाईट कशाला, डान्स बार आहे का रे? हा, आणि तो मागचा चंद्रकांनी भेटला अजून दिसत नाहीये. अरे फडतूस डायरेक्टर आयले पोटात घालून मारा.
सुरू विजया. आज माझ्या जीवनात काहीतरी. अय्या काय झालं? अरे नाईट झाला. दोन्ही स्पॉट कशाला देतोस? फक्त उजवा दे. उजवाच दिलाय. हा कुठे उजवा? हा डावा आहे. हो माझ्या उजव्या बाजूला आहे. विजया आज माझ्या. अय्या काय झालं? गोविंदराव मिशा कुठे आहे? पडत होत्या. लावा बर. स्पिरिट गमची बाटली सांडली आहे. वा चालू होत्या. हो विजया आज माझ्या जीवनात काहीतरी अपेक्षित घटना घडली आहे. काही वेळानी शांतता प्रस्थापित होते. पुन्हा रंगीत तालीम सुरू होते. मालगाडीच्या गतीने नाटकाचा प्रवास चालू असतो. सर्वांना कंटाळल्याची स्पष्ट चिन्ह दिसत असतात. अहो नायक नायिकेच्या पहिल्या भेटीत सुद्धा नायकाला चांभय आवडत नाही. लेखिका खाली मान घालून पावलं मोजत घरी जाते आणि मग नाटकाची पहिली रात्र उजाडते. पहिलेपणाचा कुठलाही आनंद नसणारी ती पहिली रात्र लेखिकेला काळरात्रीसाठीच वाटत असते. थिएटरवर लोकांचे थवेच्या थवे येत असतात. त्यात निम्म्याहून अधिक फुकट पासवाले. काहीतरी घसरून नाटक कोलमडून कसं पडेल तिथे या प्रथम प्रयोगी लोकांची नजर असते. आणि आतली नटवर्गाची धांदल तर सांगून पळण्यासाठी नाही, तिथं प्रत्यक्ष अनुभवली पाहिजे. अहो बोट तुटून उरताना अर्थ गुढीत उतारून तिथली धांदल करत नसते. कोणाच्या डोक्यावरती मीग बसत होईल, कोणाच्या पॅन्ट पोटावरती घट्ट होते, तर कोणाच्या गोंधळावरती स्पिरिट गम्स आहे. भुजनला मुंडी कापलेल्या कोंबडीसाठी थैमान घालत असतात. मिशा चितवण्यापासून पुढच्या डब्यांपर्यंत सर्व काही त्यांनाच द्यावं लागतं. घण 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 तिसरी घंटा होते आणि पडदा उघडतो. तालमीत सांगितलेला सर्व अध्यापिसून लाईट्सवाल्यांनी असतील नसतील ते सगळे दिवे पेटवलेले असतात. विजया विजया आज माझ्या जीवनात बरोबर तसंच काहीतरी. विजया आज माझ्या जीवनात काहीतरी अपेक्षित घटना घडली आहे. असं का बरं बोलता? काय सांगू विजया, विचार करून करून डोकं फुटून जाईल असं वाटतंय. जर आता यातून काही दुसरा मार्ग सापडला नाही तर आयुष्य संपवण्याखेरीज दुसरं असं काहीच होणार नाही. इतक्यात चुकून चंद्रिका भूमी प्रवेश करते. अहो म्हणजे इथून पुढची तीन पानं उडाली. इथेच तर नायक नायिकेला ती अनपेक्षित घटना सांगणार होता. ती घटना जर का प्रेक्षकांना कळली नाही तर पुढचं नाटक काय कपाय करणार? पण ही मध्येच कशी काय आपण काय गोंधळ केला याची चंद्रिकेला कल्पना नाही. आतला प्रॉम्प्टर देखील बुचकायत पडून पानांची झाडा चालत.
लेखिका काही ही दुर्दशा पाहिला थांबत नाही, पण खरं म्हणजे अजून काही दुर्दशा होतच नाही. मागचा चंद्र तोंडा विजून पेटतो एवढंच, आणि प्रेक्षक सुद्धा तो चंद्रावरती ढग आल्याचा इफेक्ट समजतात. शेवटी एकाचा पहिला अंक संपतो. काही लोक आता लेखिकेला भेटायला आलेले असतात. वा वा, कॉन्ग्रॅच्युलेशन, वंडरफुल कॉमेडी. कॉमेडी नाटक आपण अजून कधीही पाहिलं नव्हतं. इथे म्हणजे मी काय केलंय, रशियन बर्लेस्क ते टेक्निक. बाळू यांना चहा जरा. चहा खाल्लास? पण जाऊ दे. हो, मुंबईला तर हे नाटक चालेलच, पण पुण्याला देखील हास्याचा कहर. हो भुजंगराव, आता विजयला त्या हॅटवर बसवलं ना तर अधिकच हशा येईल. हो अहो, एवढा हशा पुरे झाला नाहीतर नाटक पाच तास होईल. चे चे ते काय. हा चला आता दुसऱ्या अंकाची तयारी करूया. हा मैपा सीन मारणार रे. हा चला. पहिल्या अंकात प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी येईल अशी लेखिकेची अपेक्षा. अहो, पण ते हसून हसून येईल अशी. दुसरा अंक सुरू होतो. भलत्याच ठिकाणी हशा आणि टाळ्या ऐकाव्यात. शेवटी एकदाच नाटक संपतं. असंख्य लोक लेखिकेला सूचना द्यायला आले असतात, पण शेवटी लेखिका सर्वांचा डोळ्यात चुकवून घरी जाते. आणि मग एका आठवड्यानी भुजंगराव एक साप्ताहिक घेऊन लेखिकेकडे येतात. त्यामध्ये एका ख्यातनाम टीकाकाराने लिहिलं असतं. हे बघा काय लिहिलंय. आधुनिक मराठी रंगभूमीचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृष्टिकोनातून विचार करता असं वाटतं की हे असलं नाटक समाज विमुखतेच्या मनोवृत्तीतून एका विशिष्ट मनोगंडातून निर्माण होणाऱ्या पलायनवादी स्वप्नरंजनातून निर्माण झालं आहे. हास्यरस हा जो कलेचा घात करणारा तो ह्या नाटकात भार आहे. प्रोफेसर रेनी सीझन, प्रोफेसर रेनी सीझन म्हणतात, लाफ्टर किल्स द सोल ऑफ ड्रामा. वा तात्पर्य, ह्या नाटकात कलात्मकता नाही, विकसनशीलता नाही आणि जनताभिमुखता नाही. त्यामुळे कलेचे हे हीन प्रदर्शन पुरोगामी समाजाला रुचणं शक्य नाही. ओ टाळी, आपल्या नाटकात कला नाही ना, म्हणजे पैसे देणारे नाटक. पुरोगामी अहो, असे किती आहेत पुरोगामी? दादरला एक 10-12 चष्मेवाले आणि गिरगावात एक 7 आहे. सगळे सारे फुकट नाटक बघतात ते काय. मी सांगतो ना तुम्हाला, आपलं नाटक चालणार. आणि खरोखरच ते नाटक चालतंही, पण करुण रसप्रधान आणि समस्यायुक्त म्हणून नव्हे तर बेफाम विनोदी म्हणून. रंगभूमीरूपी दहनभूमीवर जळालेल्या त्या मूळ नाटकाच्या राखेतून फिनिक्स पक्षासारखे हे नवीन नाटक उभारू शकेल अशी बिचारा लेखिकेला तरी कुठे कल्पना होती.